यशाची पहिली पायरी कोल्हापूर ARO नोव्हेंबरची तयारी आदर्श करिअर अकॅडमी सोबत 31 वर्ष देश सेवेच्या वाटेवर यशस्वी वाटचाल 20,000 जास्त यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साहसी करिअर निवडा सन्मानजनक जीवन घडवा प्रवेश सुरू आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क 94069555000 आणि 9185669190. ई पॉज मशीन सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सार्वजनिक व्यवस्था सक्षम होण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आली, पण हे ई पॉज मशीन आज 5G जमाना असताना 2G मशीन आम्हाला दुकानदारांना चालवायला होत असल्यामुळं नागरिकांची प्रचंड प्रमाणात हॅरॅसमेंट होत आहे आणि तीच हॅरॅसमेंटचं प्रेशर रेशन दुकानदारावर येत आहे. हे मशीन ताबडतोबीनं बदलणं ही काळाची अपरिहार्य गरज आहे. राज्य सरकार केंद्र सरकार सूचित करते देण्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी करत नाही. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये या करवीर तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये मशीन वेळेवर चालणं नसल्यामुळं अनेक लोकांना BP आजार झाले, कारण प्रेशर जनतेचं ह्या रेशन दुकानदारावर जास्त. रेशन दुकान उघडलं आणि मशीन 30-35 मिनटं पावती निघत नाही. हे मशीन देण्याच्या मागं उद्देश नागरिकांना वेळेवर धान्य मिळावं हा होता, पण प्रत्यक्ष ह्या मशीनमुळं धान्य मिळत नाही. टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करण्यास सरकारी यंत्रणेचा सक्षमपणा नसल्यामुळं आणि दुर्लक्ष असल्यामुळं ह्या मशीनमुळं नागरिकांची ससे उलपट होती, दुकानदारांची ससे उलपट होती. म्हणून हे मशीन ताबडतोब बदललं जावं, 4G 5G मशीन दिलं जावं आणि सक्षम मशीन दिलं जावं या मागणीसाठी करवीर तालुक्यातल्या संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यांना अशी विनंती करण्यात आली. ताबडतोब याचा प्रशासकीय अहवाल राज्य सरकारला, जिल्हा प्रशासनाला आणि केंद्र सरकारपर्यंत पाठवावा अशी विनंती करण्यात आली. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.